नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षा विषय मराठी या विषयातील कार्यात्मक व्याकरण या भागातील नाम हा घटक अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, नाम म्हणजे काय? तर नामाची व्याख्या अशी होती, कोणत्याही वस्तूला, पदार्थाला आणि व्यक्तीला दिलेलं नाव म्हणजेच नाम. नामाची दुसरी व्याख्या अशी होते, कोणत्याही दिसणाऱ्या किंवा न दिसणाऱ्या सजीव निर्जीव वस्तूच्या नावाला नाम असे म्हणतात. तर नामे कोणत्या प्रकारची असतात? उदाहरणार्थ मुला मुलींची नावे, राम सरिता, पशु पक्ष्यांची नावे, चिमणी वाघ, काल्पनिक नावे जसे स्वर्ग नरक भूत, मनाच्या अवस्थांची नावे राग लोभ आनंद दुःख, गुणांची नावे नम्रता शौर्य सौंदर्य. तुम्हाला स्क्रीनवर अशा प्रकारची नावे आणि त्यांची उदाहरणे दिसतातच आहेत. चला तर मुलांनो, आज आपण या भागावरील काही प्रश्न पाहूया. खालील वाक्यातील नामे ओळखा. एक, त्यांनी वांगी आणली छान सुरेख. या वाक्यातील नाम आहे वांगी. विद्यार्थ्यांनो, हे मात्र लक्षात ठेवा, नाम हे नेहमी मराठीत पहिल्यांदाच येते असं नाही, तर ते दुसऱ्या स्थानी अगदी शेवटीही विचारले जाते. प्रश्न दुसरा आहे, हा उंच हिमालय माझा. या वाक्यातील नाम आहे हिमालय. वाक्य तिसरं, पोपटाने पेरू खाल्ला. या वाक्यामध्ये दोन नामे आहेत, पोपट आणि पेरू. वाक्य चौथं, सूर्य पूर्वेला उगवतो. या वाक्यातही दोन नामे आहेत, सूर्य आणि पूर्व. तर विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारे तुम्ही नाम या घटकाचा अभ्यास घरी करा. धन्यवाद.